विश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेत्री ज्यांनी 50व्या दशकात आपल्या अदन्य नृत्याने आणि अभिनय प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेत्री ज्यांनी 50व्या दशकात आपल्या अदान्य नृत्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडली. त्या अभिनेत्री मीनू मुमताज यांचं आज निधन झालंय. त्यांच्या निधनाचे वृत्त मिळताच सिनेसृष्टी शोककळा पसरलीये. जाणून घेऊयात मीनू मुमताज यांच्या विषयी. मीनू मुमताज या चित्रपटातील नृत्यांगना कॅरेक्टर आर्टिस्ट आणि सहकलाकार होत्या. मीनू मुमताज यांचे खरे नाव मलिकुन्निसा अली असे होते, पण फिल्म इंडस्ट्री मध्ये खरं नाव बदलून दुसरं नाव ठेवणं हे काही नवीन नाही. ज्येष्ठ अभिनेत्री मीना कुमारी यांनी त्यांचं नाव मीनू ठेवले. मीनू यांनी आपल्या करिअरची सुरुवात स्टेज डान्सर म्हणून केली होती. त्यानंतर त्या 50व्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये नृत्यांगना म्हणून दिसल्या होत्या. बॉलिवूडमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री मीनू मुमताज यांचे 23 ऑक्टोबर रोजी निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मीनू मुमताज यांनी कॅनडात अखेरचा श्वास घेतला. मीनू यांचे भाऊ अनवर अली यांनी त्यांच्या मृत्यूची बातमी प्रसार माध्यमांना दिली आहे. मीनू मुमताज यांच्या मृत्यूबद्दल माहिती देण्याबरोबरच अनवर अली यांनी मीनू मुमताजला खूप सारं प्रेम दिल्याबद्दल फिल्म इंडस्ट्री, मीडिया, चाहते, मित्रपरिवार या सर्वांचे आभार मानले आहेत. मीनू मुमताज या ज्येष्ठ कॉमेडियन मेहमूद अली यांच्या बहीण होत्या. मीनू मुमताज यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला. 1950-1960 दशकात त्या अनेक चित्रपटांमध्ये दिसल्या. मीनू मुमताज चित्रपटांमध्ये नृत्यांगना आणि कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून मीनू मुमताज या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. ज्येष्ठ अभिनेत्री मीना कुमारी यांनी त्यांचं नाव मीनू ठेवले. मीनू यांनी आपल्या करिअरची सुरुवात स्टेज डान्सर म्हणून केली होती. त्यानंतर त्या 50च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये नृत्यांगना म्हणून दिसल्या. सखी हा तिम्हा त्यांचा पहिला चित्रपट. या सिनेमात त्या बलराज साण यांच्या विरुद्ध मुख्य भूमिकेत होत्या. मीनू मुमताज या गुरुदत्त यांच्या अनेक चित्रपटांमध्ये दिसल्या होत्या. कागज का फूल, चौदवी का चांद, साही बीवी और गुलाम, ताजमहल, घुंगट, इंसान जागुटा, घर बसा के देखो, गजल या चित्रपटांमध्ये त्या दिसल्या. मीनू मुमताज यांनी 1963 मध्ये दिग्दर्शक एस अली अकबर यांच्याशी लग्न केले. त्यांना 3 मुली आणि 1 मुलगा आहे. मीनू मुमताज बऱ्याच काळापासून कॅनडात राहत होत्या. कॅनडामध्येच त्यांनी त्यांच्या जीवनातील अखेरचा श्वास घेतला. मीनू मुमताज यांना द कॉलम परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.